बोलो काय लव, तब्येत ठीक आहे ना? मन ठीक नाहीये, काय झालंय? विचार करून करून डोकं बदरी झालेलं आहे. म्हणजे लते खरं कसं सहन केलं तू हे सगळं? काय बोलताय आप्पा, काय झालंय? झालं नाही पुरी, होऊ नाही ना म्हणून बोलतो. आप्पा मला नाही कळलं. कसं आहे तुझ्या वाट्याला जे भोग आले ना ते दुसऱ्या कोणत्याच बाईच्या वाट्याला येऊ नये. तुम्ही कोणाबद्दल बोलताय? आता माझं वय झालंय लते, मन भी कमकुवत पाहिले, त्यामुळं कोणाबद्दलही राग लोभ द्वेष अशी कोणतीच भावना माझ्या मनात नाहीये. अप्पा तुम्हाला बरं वाटत नाहीये का? दवाखान्यात जाऊया आपण. नाही नाही, डॉक्टरकडे जायची काही गरज नाही. अप्पा काय झालंय, असं कायला बोलताय? कसं आहे चिरंजीव गेल्यामुळे सगळंच बदललंय ना. तुझं जे झालंय ना तेच दौलत आहात गेल्यामुळे बिंबाचं होईल. अप्पा पण तुम्ही बिंबाबद्दल कायला बोलत आहे? गरज आहे बोलायची. म्हणजे आता आमचे चिरंजीव तर काय परत येणार नाहीत, पण बिंबाला तर माफ करू शकतो ना आपण. म्हणजे आप्पा नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? आपण दौलत विरुद्ध केलेली तक्रार मागं घ्यायची. मी आप्पाशी बोलले ते आप्पाला पटलेलं आहे आणि तुझी बाजू तो नीट पटवून सांगणार तिला, ती ऐकणार ग. तू काळजी करू नको. आणि आम्हाला ना 100% खात्री आहे लती ना आप्पांचा शब्द मोडायची नाही. हा है की नाही अक्का? वा अग लती आप्पाला लय मानती आणि आप्पान सांगितल्यानंतर का नाही ऐकणार ती? चांगले की अग आप्पा बद्दल तेवढी माया आहे की तिच्या मनात, आदर आहे आप्पा बद्दल तिच्या मनात, त्याच्यामुळं आप्पाचं लती ऐकणार. तुम्ही म्हणताय तसं खरंच झालं तर अगदी असंच होणार, विश्वास ठेवी आमच्यावर. तुमचं काम झालंच म्हणून समजा. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.